नमस्कार, मी रानिका स्लीवाल. आपण पाहतात मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. महाराष्ट्रात विश्वशांती निर्माण व्हावी, आध्यात्मिकतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, पर्यावरण शुद्धी, वृक्षारोपण, लेख वाचवा आदी विविध विषयांच्या माध्यमातून शांतीचा मार्ग कसा लाभेल, या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये दिनांक 8 मे 2021 रोजी संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून जगद्गुरु शंकराचार्य स्वामी नारायणानंद तीर्थजी महाराज काशी धर्मपीठ यांच्या शुभ आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली संत संमेलन विश्व गौरव महासन्मान आणि जीवन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संत संमेलनाचा तमाम भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं असून राष्ट्रीय धर्माचार्य विश्वगुरु सन्मानित हरिभक्त परायण नामदेव महाराज हरड काशी धर्म विद्यापीठ शंकराचार्य प्रमुख यांनी मायभूमी न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रामध्ये संत संमेलनाचं आयोजन होत आहे. दिनांक 8/5/2021 सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विश्वशांती निर्माण व्हावी, आध्यात्मिक प्रचार आणि प्रसार व्हावा, पर्यावरण शुद्धी, वृक्षारोपण, कन्या बचाव आणि विविध प्रकारच्या आध्यात्मिक क्षेत्रातून समाजापर्यंत शांतीचं मार्गदर्शन कसं लाभेल यासाठी मुंबईमध्ये या संत संमेलनाचं आयोजन होत आहे. यावेळी 3 शंकराचार्य, 111 धर्मगुरू, कुंभमेळ्याचे तपस्वी संत यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या प्रसंगी सर्व संतांचे त्या ठिकाणी समाजाला प्रबोधनाचं कार्य त्या ठिकाणी संपन्न होईल आणि विशेष ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं कार्य आहे अशा विशेष महानुभाव यांना जीवन गौरव आणि विश्वगौरव महासन्मान त्या ठिकाणी संपन्न जगद्गुरु शंकराचार्यांच्या हस्ते होईल. विशेष महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या वतीने, सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाच्या वतीने हा विश्वशांतीचा कार्यक्रम आम्ही मुंबईमध्ये संपन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी महाराष्ट्रातून पुणे असेल, अहमदनगर असेल, नाशिक असेल, मुंबई कोकण प्रांत असेल, या सर्व विदर्भ मराठवाडा इकडून असणारा धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे कीर्तनकार, प्रवचनकार तसेच साधुसंत यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही हा प्रचार चालू केलेला आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी सगळ्यांना अधिकार आहे, यांनी जे कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन केलेलं आहे ते आदरणीय आमचे ब्रह्मानंद स्वामी परमहंस आश्रम, आदरणीय धर्मगुरु ओमानंद तीर्थजी महाराज प्रयागपीठ, तसेच आमचे दत्तात्रय महाराज दत्त दिगंबर पीठाधीश्वर, तसेच गुरुवर्य आर्य सोनी साहेब आणि विविध प्रकारचे आमचे कीर्तनकार, प्रवचनकार सर्व माध्यमातून आम्हाला हा कार्यक्रमाचा सूत्रसंचालन करण्याचा योग लाभणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहो हीच माझी नम्र विनंती असेल. रामकृष्ण हरी. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.